नमस्कार, मी रेणुका, या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतली. अखेर भाजपनं आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला भेटीसाठीची वेळ दिलेली आहे. दुपारी 3:30 ही भेट होईल असं कळतं आणि या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. या भेटीदरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, त्याचबरोबर भाजपचे आणखीन दोन महत्वाचे नेते मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार देखील या बैठकीत उपस्थित राहणार असल्याचं कळतं आहे. आणि सर्वप्रथम जेव्हा प्रभाकर शिंदे आमचे महापालिकेतील गटनेते यांनी भेट मागितली तेव्हा सरकारचे आदेश आहेत अशा प्रकारे भेटता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की महत्त्वाचा विषय नाही तर महापालिकेच्या खाली प्रवेशद्वारावर येऊन आंदोलन करावं लागेल आणि मग 3:30 माननीय आयुक्तांनी त्या ठिकाणी भेट दिले. आम्ही आज 3:30 मंगलप्रभात लोढा, आशिषजी आणि अतुल भातकळकर आयुक्तांना भेटणार आहोत. दरम्यान या लसीकरणाच्या वाटपावरून आपल्याला माहिती आहे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात तुतुमेमे सुरू आहे, पण या मुद्द्यावर मात्र विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावर देखील टीका केली आहे. त्यांनी केंद्रानं राज्याला काय दिलं याबद्दल श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी देखील केली आहे. बघूयात प्रवीण दरेकर या संदर्भात काय म्हणालेत. केंद्राने महाराष्ट्र सरकारला काय दिलं याची एक श्वेतपत्रिका काढा आणि महाराष्ट्र सरकारने या कोरोनाच्या संकटात जनतेला काय दिलं या दोन गोष्टींची श्वेतपत्रिका काढल्यानंतर त्या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी होईल, पुन्हा चर्चाही बंद होतील. आणि मग लसी किती दिल्या रेकॉर्डवर आहे. एका बाजूला त्या ठिकाणी आम्ही म्हणतो की देशात सर्वाधिक लसीकरण आम्ही केलं, 1,72,77 लाखाच्या आसपास लसीकरण देशामध्ये आपण केलं, त्याचबरोबर 30 लाखाचे डबल डोस केले. मग ही लस आणली कुठून? केंद्रानेच लस दिली, त्यामुळेच आपण जास्तीत जास्त लसीकरण केलं. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत. त्या प्रणाली, आधी भेट नाकारणं आणि त्या सरकारी निर्देशाचं कारण देणं आणि आज ही भेट आता अखेर होताना दिसते आहे आणि आधीच आक्रमक पवित्र्यात आहे भाजप, काय काय घडामोडी घडत आहेत आणि त्यात प्रवीण दरेकरांनी आधी श्वेतपत्रिकेचा मुद्दा देखील आता लावून धरलेला दिसतोय, आक्रमक भूमिकेत भाजप. अगदी खरं आहे. आपण जर बघितलं तर काल दुपारपासूनच ही भेट मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. प्रभाकर शिंदे जे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचे गटनेते आहेत यांच्या मार्फत आयुक्तांना ही भेटीची वेळ मागितली गेली होती, परंतु ही भेट घेता येणार नाही, अशी कुठली बैठक करता येणार नाही असा मेसेज इक्बाल सिंह चहल यांच्याकडून प्रभाकर शिंदे यांना देण्यात आला. त्यासाठी कारण देण्यात आलं की सरकारने अशा सगळ्या बैठकांवर बंदी घातलेली आहे, त्यामुळे जास्त लोकांना एकत्रित येऊन बैठक घेता येणार नाही. यानंतर भाजपनं आंदोलन करण्याची भूमिका व्यक्त केल्यानंतर मात्र ही भेट देण्याचं आयुक्तांनी मान्य केलं आणि त्यानुसार आज 3:30 ही भेट होणार आहे. या बैठकीमध्ये विशेषतः लसीकरणाच्या मुद्द्यावर भाजप लक्ष केंद्रित करू इच्छित आहे, कारण गेले काही दिवस मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा आहे, म्हणून लसीकरण बंद करण्यात आलंय. लसीकरणाची जी मोहीम आहे तिला सातत्यानं खीळ बसते. याबाबत जेव्हा प्रवीण दरेकर यांना प्रश्न विचारला गेला की केंद्रच लस देत नाही अशा पद्धतीचा आरोप सातत्यानं महाराष्ट्र शासनाकडून होतो, त्यावेळेला प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं की देशामध्ये सगळ्यात जास्त लस ही महाराष्ट्राला मिळाली आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये लसीकरण होऊ शकलंय. लस दिली नाही तर मग लसीकरण कसं झालं असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे लसीकरणाची मोहीम जी आहे ती स्ट्रीमलाईन करणं, तिचं व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे अशी भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. सोबतच मुंबईमध्ये सगळ्यांना मोफत लस दिली जावी अशी त्यांची मागणी आहे. त्याबाबत आजची महत्वपूर्ण बैठक आज होणार आहे 3:30 प्रणाली आणि म्हणूनच या बैठकीकडे लक्ष असणार आहे. याआधी देखील भाजपनं मोफत लसीकरणाचा मुद्दा उचलून धरला होता आणि आज पुन्हा एकदा श्वेतपत्रिकेचा देखील मुद्दा आहे आणि आज एक महत्वाची बैठक ही भेट म्हणूयात आपण 3:30 होणार असल्याची कळतीय आणि ही मुंबईतली एक महत्वाची बातमी. कुठल्याही परिस्थितीत सामान्य माणसाची लूट होऊ देता कामा नये.
आपण बघतोय आरोग्य मंत्री काय म्हणतायत की कोणत्याही म्हणजे कुठल्याही परिस्थितीत सामान्य माणसाला त्रास होऊ नये अशी काळजी घ्या असं स्वतः आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय. आणि याच मुद्द्यावर आपण न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेतून मोहीम सुरू केलेली आहे अशासाठी की या वृत्तमालिकेतून स्थानिक पातळीवर तेच चित्र आहे का, कारण सरकारचे आदेश असताना देखील नागपूरमधली परिस्थिती आपण बघणार आहोत. अनेक ठिकाणी आरटीपीसीआर टेस्टसाठी वाढीव दर आकारले जात आहेत. न्यूज 18 लोकमतनं नागपूरमधल्या खासगी लॅबकडून रुग्णांची होणारी लुटीचा पर्दाफाश केला. शासनाच्या आदेशानुसार आरटीपीसीआर टेस्टची किंमत 500 रुपये ठरवून दिलेली असतानाही नागपूरमध्ये खासगी लॅबमध्ये रुग्णांकडून 800 रुपये घेतले जातात. अँटीजेन टेस्टसाठी 400 रुपये आकारले जातात आणि घरी येऊन जर टेस्ट करायची असेल तर त्यासाठी 1000 रुपये आकारले जातात. नागपूरमधली ही परिस्थिती आता आपण बघतोय. आमच्या नागपूरच्या प्रतिनिधींनी एका खासगी लॅबला भेट दिली आणि इथल्या लॅब असिस्टंटशी संवाद साधला. या संवादात नेमकं काय सत्य उजेडात आलंय तुम्ही बघा. मॅडम टेस्टिंग सुरू आहे. कोणती टेस्ट? आरटीपीसीआर. 10 के बाद स्टार्ट होईल. हो का? किती दिवसात रिपोर्ट मिळतो? रिपोर्ट 24 तासामध्ये मिळेल. आणि फीस किती आहे? 800. ते गव्हर्नमेंटनं तर 500 रुपये सांगितले. गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड लॅबमध्ये आहे. आणि घरी येऊन टेस्टिंग करता तुम्ही? त्याचे किती म्हणजे जर एका पेशंटचे? मॅडम किती? 1000. आणि ते रिपोर्ट मग मोबाईलमध्ये मिळतो की कसा? आणि अँटीजेन टेस्ट त्याचं किती चार्ज आहे? 400 रुपये अँटीजेनचा. आणि लगेच माहीत पडतं ना? आणि या संदर्भात आपण थेट जाणार आहोत आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आता आपल्या सोबत आहेत. तुषार, हीच ग्राउंड रियालिटी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय की सरकारनं जरूर आवाहन केलंय की सामान्य माणसाला कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घ्या, पण सत्य परिस्थिती ती दिसत नाहीये. निश्चित अत्यंत धक्कादायक हे संपूर्ण घटनाक्रम किंवा हा संपूर्ण प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. नागपूरमध्ये तुम्ही बहुतांश लॅबमध्ये जर गेले तर हीच परिस्थिती पाहायला मिळते. शासनाचा आदेश आहे की जर का तुम्हाला आरटीपीसीआर टेस्ट करायची असेल तर फक्त त्याचे 500 रुपये दर ठरवून दिलेले आहे. असं असताना देखील अनेक लॅबमध्ये 800-800 रुपये वसूल केले जाते. आपण देखील या स्टिंगमध्ये बघितलं की कशाप्रकारे मी त्यांना विचारलं होतं की किती रुपये लागेल, तर त्यांनी सांगितलं 800 रुपये. मी म्हटलं त्यांना शासनाचा आदेश आहे, ते म्हणाले की शासन आदेश जरी असला तरी ते आम्हाला लागू होत नाही, ज्या शासन मान्य लॅब आहे तिथे तो लागू होतो. अशा प्रकारची उडवाउडीची उत्तरं लॅबकडनं दिले जात आहे आणि लॅबकडनं मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची फसवणूक केली जाते. दुसरा महत्त्वाचा विषय जर का बघायचं झालं तर घरी येऊन तुम्हाला जर टेस्टिंग करून घ्यायची असेल, जे लोक घरी येतात आणि टेस्ट करून घेऊन जातात तुमचे स्वॅब, तर त्यांच्यासाठी देखील 600 रुपयाची शासनादेशानुसार दर ठरवून दिले आहे. मात्र नागपूरमध्ये त्या संदर्भात 1000 रुपये घेतले जात आहे. अँटीजेन टेस्ट जर बघायची असेल तर अँटीजेन टेस्ट संदर्भातही नागपूरमध्ये साधारण त्यांच्याकडनं 400 रुपये घेतले जात आहे. म्हणजे एकीकडे शासनाचे दर कमी असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांकडून त्यांच्या नातेवाईकांकडनं ही वसुली केली जात आहे. याआधी आपण देखील बघितलं होतं नागपूरमध्ये की कुठेतरी खाजगी रुग्णालयात देखील मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे, कारण की शासन आदेश असताना जे काही बेड 80 आणि 20 या फॉर्म्युल्यामध्ये ठरवून दिलेले होते, असं असताना देखील मोठ्या संख्येने शासनाच्या दरातमध्ये जे बेड रुग्णांना उपलब्ध करून द्यायचे आहे त्यापेक्षा वाढीव दराने रुग्णांना ते बेड उपलब्ध करून दिले जात आहे. तर संपूर्ण धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये सुरू आहे, मात्र यावर प्रशासनाचं कोणतंही लक्ष नाही. प्रशासनानं या संदर्भात आदेश काढतात पण त्याचा फॉलोअप घेत नाही. जे काही अधिकारी त्यांनी नेमले किंवा जे ऑब्झर्व ते नेमले ते ऑब्झर्वर देखील नीट काम करत नाही, असे अनेक नातेवाईकांची तक्रार आहे. आता या संदर्भात आम्ही नागपूरमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना देखील विचारलं होतं. त्यांनी सांगितलं की शासन सर्व गोष्टीची ऑडिट करणार आहे, मग ते रुग्णालय असो किंवा लॅब असो, आणि त्या ऑडिटमध्ये जर का कोणी दोषी आढळलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. एखाद्याची रुग्णांच्या नातेवाईकाची किंवा त्या रुग्णांची तक्रार आली, त्यांची तक्रार जर का खरी असेल ते सिद्ध झालं तर तेव्हा देखील गुन्हा दाखल केला जाईल. शासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे, पण या सर्व रुग्णालय असो किंवा लॅब मालक असो यांना भीती नाही. महत्त्वाची गोष्ट की सर्वांना माहिती आहे की हा अत्यंत कठीण काळ आहे. मागच्या 1 वर्षापासून आपण सर्व कोरोनाला लढा देत आहे. अत्यंत आर्थिक परिस्थिती अनेक लोकांची हलाक्यांची झालेली आहे, अनेक लोकांचे रोजगार गेलेले आहेत. अशा पद्धतीने जेव्हा संकटात आहेत सगळेजण, या सगळ्याचा व्यापार केला जातो आणि तो किती दाहक आहे हेच आपण न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेतून आता दाखवतोय. तुषार, धन्यवाद या माहितीबद्दल. पण तुषार यांनी ज्या गोष्टीचा आता उल्लेख केला ती म्हणजे कोविड चाचणी संदर्भात जर अतिरिक्त बिल वसूल केलं जात असेल आणि अशा पद्धतीच्या तक्रारी जर आमच्याकडे आल्या किंवा सरकारच्या ऑडिटमध्ये जर सापडल्या तर सरकार दोषी रुग्णालय आणि लॅबवर गुन्हा दाखल करेल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. बघूया ते काय म्हणाले.
या संदर्भात अनेक त्रुटी आहेत आणि आपण अनेक रुग्णालयांना नोटिसा पण दिलेल्या आहेत की जास्तीचे पैसे वसूल करतायत, आरटीपीसीआरचे करतायत, रुग्णांची लूटही होत आहे. मानवी दृष्टिकोन ठेवून या संकटामध्ये एकमेकाला मदत करण्याची भावना असायला पाहिजेत खरं तर. आणि काही रुग्णालय मात्र त्याचा या संकटाचा फायदा घेऊन स्वतःचं तिजोरी भरण्याचं काम आणि मोठ्या प्रमाणात लोकांना म्हणजे रुग्णाकडून वसुली करण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतायत. तक्रार आली, आम्ही ऑडिटचं काम सुरू केलेलं आहे सगळ्या हॉस्पिटलचं. जिथे जिथे ऑडिटमध्ये सापडले गेलेत, तक्रार आली असेल किंवा ऑडिटमध्ये सापडले असतील, त्यांच्याकडून ते वसूल करण्याचं काम आणि त्या पेशंटला परत करण्याचं कामसुद्धा करतो. हे खरं आहे की आरटीपीसीआरची संख्या वाढली कारण आमच्याकडच्या लॅब कमी पडत आहेत, त्याची क्षमता आहे ती मर्यादित आहे. आणि अशा स्थितीत काही लोकांनी खरं तर सॅम्पल्स घेऊन त्याचं टेस्टिंग करतात, त्याला 600 रुपये. आणि जर आपण सॅम्पल पाठवले तर टेस्ट करून देत असतील तर त्याचे 500 रुपये हे सरकारचे दर आहे. आणि घरोघरी जाऊन करत असतील तर त्याला 700 रुपये हे आम्ही ठरवून दिलेले दर आहेत. परंतु त्याच्याही पलीकडे कोणी वसूल करत असतील, तक्रार आली तर नक्की त्याच्यावर कारवाई केल्या जाईल. रायपीट लेखी स्वरूपात तक्रार आली की त्याला त्याच्यावर गुन्हेच दाखल केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. मंत्री तर म्हणतायत की गुन्हे दाखल करू, पण त्याची ठोस अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बघितली विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलंय या संदर्भात, पण त्यानंतर आपण जाणार आहोत मुंबईतल्या एका बातमीकडे. कारण मुंबईच्या बीकेसीच्या लसीकरण केंद्रावर आज पुन्हा एकदा गोंधळ दिसून आला, कारण शनिवारी अनेक जणांना सोमवारी लसीकरणासाठी या म्हणून टोकन देण्यात आलं होतं, पण आज जेव्हा हे नागरिक लस घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना नोंदणी असल्याशिवाय लस मिळणार नाही असं सांगण्यात आलं. त्यामुळे लांबून प्रवास करून आलेल्या नागरिकांच्या रागाचा उद्रेक झाला आणि अनेकांनी लसीकरण केंद्रावरच वादावादी त्यांची झाली. आणि बीकेसीमधली दृश्य आपण बघतोय. बीएमसी द्वारा लोगों तक एक बार फिर से सही जानकारी ना पहुंचाए जाने के कारण बीकेसी के वैक्सीनेशन सेंटर पर काफी लोगों की भीड़ इकट्ठा हो गई है. लोगों का ये कहना है कि उन्हें सैटरडे को टोकन जारी किया गया था और कहा गया था कि सोमवार को वो आएं और अपना वैक्सीनेशन करवाएं, लेकिन जो आरोप लोगों का ये है कि वो जब सोमवार को पहुंचते हैं तो उन्हें एंट्री देने के बजाय आज जिन लोगों ने अपॉइंटमेंट दिया है उनको जो है एंट्री यहाँ पर दी जा रही है. तो यहाँ पर देखिए तमाम जो लोग हैं वो इकट्ठा हुए हैं. लोग यही जानना चाह रहे हैं कि आखिर क्यों उन्हें वैक्सीन नहीं दिया जा रहा है. जैसे आप देख सकते हैं कि लाइन यहाँ पर काफ़ी ज़्यादा. और एक अहम चीज़ ये कि जो कन्फ्यूजन की स्थिति फैली हुई है वो कन्फ्यूजन ये कि सैटरडे को टोकन जारी किए गए थे जिनको वैक्सीन नहीं मिल पाई थी उनके लिए. सर आपको भी टोकन जारी किया गया था, क्या कहा गया था? कहा गया था कि मंडे को आ जाइए सुबह में, आपको टोकन वालों को पहले देंगे. ओके. और आ जाने के बाद बोलते हैं टोकन वालों को नहीं मिलेगा, उनका कैंसिल हो गया, रीशेड्यूल करो, फिर से अपॉइंटमेंट. कहाँ से आ रहा है? कहाँ से आ? डोंबिवली से आए. डोंबिवली से आए. शनिवार अकेले आते हैं फिर साथ? मिसेस भी आई है, वो मिसेस लाइन में है वहाँ पर. डोंबिवली यहाँ से काफी दूर है, कैसे आते? काफी दूर है. अभी हम लोगों ने ओला से आए, 498 रुपीज पे किए. सैटरडे भी आए थे, 1000 उस दिन खर्चा हुआ, आज भी 1000 होगा. और हम लोगों को वैक्सीन नहीं मिल रहा है. हमको जब सैटरडे अपॉइंटमेंट था 3 से 6 बजे का लास्ट फ्राइडे का, तो हमें बोला सैटरडे का, तो हमें बोला गया था कि वैक्सीन आउट ऑफ स्टॉक हुआ है, आपको आना है 8 बजे डॉट. 10 बार उनको बोला गया, पूछा गया उनको आए क्या ना, श्योर 100% आपको फर्स्ट प्रायोरिटी दिया जाएगा, आपको अंदर आना, डायरेक्ट अंदर आना आपको. आज बोल रहे हैं आपके पास नहीं, आपको कंसिडर नहीं किया जाएगा क्योंकि आपका नाम का वैक्सीन आया नहीं हमारे पास. तो उनको कैसा मिल रहा है जो नया अपॉइंट लिया क्यों गया? जब पहले वालों को दे दिया गया तो पहले पूर्ण क्यों लिया? अभी बोल रहे हैं आप दोबारा रिशेड्यूल करो, नंबर लो कि क्या फायदा है, कि क्या भरोसा है आएगा नहीं आएगा? हम एरोली से आए अभी. हाँ, क्योंकि क्यों आएगा? 300 रुपए खर्चा करके ऑटो का दो बार कौन देगा इन लोग? देखिए यहाँ पर कोई जवाब नहीं मिल रहा है लोगों को, जिसके चलते लोग गुस्से में हैं. और ये अहम चीज ये कि यहाँ पर अब पुलिस को भी इंटरफेयर करना पड़ा लोगों को समझाने के लिए, लेकिन ये काम बीएमसी का है. टोकन बांटे गए थे शनिवार को, सोमवार को आने के लिए कहा गया था लोगों को, लेकिन अब उन्हें कहा जा रहा है कि आप रिशेड्यूल करिए, अपॉइंटमेंट फिर से करिए और फिर आइए. तो कहीं ना कहीं लोगों को जो असुविधा का सामना करना पड़ रहा है, दूर दूर से लोग आते हैं यहाँ पर वैक्सीनेशन के लिए. वैक्सीनेशन का रिस्पॉन्स काफी अच्छा है, लेकिन यहाँ पर जो खामियां हैं व्यवस्थाओं को लेकर, व्यवस्था ढंग से नहीं की जा रही है, लोगों तक सही जानकारी नहीं दी जा रही है, जिसके चलते यहाँ पर लोग पहुंचते हैं और जब उन्हें कहा जाता है वापस लौटने के लिए तो जायज है गुस्सा उनके मन में आएगा, क्योंकि दूर दूर से पैसा खर्च करके लोग यहाँ तक पहुंचते हैं. कैमरामैन आतिश के साथ दिवाकर सिंह, न्यूज 18 इंडिया, मुंबई.
मुंबईतली परिस्थिती सध्या आपण बघितली की टोकनचा मुद्दा होता आणि कशा रीतीने इथे वादावादी झाली होती. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत नागपूरमधली. नागपूरसाठी लसीचा साठा प्राप्त न झाल्यामुळे 45 वर्षांवर्ष नागरिकांचं लसीकरणास बंद आहे. ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होताना दिसतोय. अनेकांना आज लसीकरण बंद असल्याची माहिती वेळेत मिळाली नाही आणि त्यामुळे लसीकरण केंद्रावर जाऊन त्यांना परत माघारी यावं लागतंय. लसीकरण केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आज नागपूरमध्ये सीनियर सिटीजन यांचं लसीकरण बंद आहे. सध्या मी नागपूरच्या इंदिरा गांधी रुग्णालय जे नागपूर महानगरपालिकेचं आहे त्या रुग्णालयाच्या बाहेर आपण बघू शकतो की या रुग्णालयाचा हा जो गेट आहे आता बंद ठेवलेला आहे. रोज इथे सकाळला गर्दी असायची पण आज मात्र हा गेट बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अनेक सिनियर सिटीजन सकाळपासून इथे येत आहे आणि इथे येऊन त्यांना परत जावं लागत आहे. कारण की एक दिवस नागपूरमध्ये सुरू राहतं तर दोन दिवस बंद राहतं सिनियर सिटीजनचं लसीकरण. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे आणि आपण बघू शकतो की हे सिनियर सिटीजन आहे या लोकांना देखील इथे येऊन परत वापस जावं लागलं. त्यांना नेमका कसा मनस्ताप झाला हे आपण जाणून घेऊया. तुमचा कितवा डोस आहे आज? माझा दुसरा डोस आहे. जवळपास 60 दिवसाचा कालावधी दिलेला आहे तो पूर्ण झालेला आहे आणि जवळपास मी इथं दोनदा येऊन चकरा माझ्या वाया गेलेला आहे. ॲक्च्युली मी फ्रंटलाईनमध्ये येतो आणि डायरेक्ट रोग्यांशी संबंध पडतो. माझा तर सरळ ठपका आहे की केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. राज्य सरकार म्हणतात की आमच्याकडे स्टॉक नाही, आम्हाला बरोबर जसा कोटा पाहिजे तसा मिळत नाही, पण पब्लिकचे सगळे हाल होतात आहे आणि जीवाचे जीव चाललेले आहेत. म्हणजे सरकारला याची थोडीशी सुद्धा काळजी नाही आहे. मरणारा तर मरतोच, मरणारा मरतोच, परंतु त्याच्या घरचं कुटुंब जेव्हा उघड्यावर येतं आणि त्याचे काय हाल होतात कोणालाही त्याचं काही घेणं देणं नाही. हुकुमशाही सरकार झालेलं आहे. त्रास म्हणजे आता माझा पोरगा मला घेऊन आला आहे, तो जाईल ड्युटीवर आणि मी ऑटो शोधीन किंवा मला याचा त्रास आहे पायाचा तर मी परेशानीच होतो. हे नीट माहिती देत नाही हे लोक? नाही 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 माहिती नाही ते. म्हणजे कधी लसीकरण सुरू राहील आणि कधी बंद राहील याची माहितीच नसते कोणाला? माहितीच नसते कोणालाच नसते माहिती. आता आम्ही तर मी म्हटलं चालूच आहे म्हणून आली आहे. अच्छा, किती वय आहे तुमचं? माझं 58 वर्ष. याच्या आधी पण आल्या होत्या का इथे? हो हो आली होती. ते म्हणत की 60 वर्षाची व्हायचे आहे तुम्ही जा, तुमच्यासाठी नाही आहे. तरी लसीकरण सातत्याने सुरू असायला पाहिजे कारण की त्यांना होणारा त्रास, त्यांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी जे लोकांची टीम लागते म्हणजे त्यांच्या कुटुंबातले 2-3 सदस्य असेल किंवा वेळात वेळ काढून ते त्यांना घेऊन येत असतात, असं असताना देखील लसीकरण केंद्र एक दिवस सुरू राहते एक दिवस बंद राहते, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना विशेष करून सिनियर सिटीजनना मनस्ताप सहन करावं लागत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. महाराष्ट्रातल्या उपराजधानीतली परिस्थिती आता आपण बघितली आणि आता जाऊया तर राज्याबाहेर काय परिस्थिती आहे बघूयात. कारण बिहारच्या राजधानीतली म्हणजे पाटण्यातली जर दृश्य बघितली तर तिथे तुम्हाला प्रश्न पडेल की इथे लसीकरणासाठी टोकन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आणि टोकन घेण्यासाठी उडालेले या गर्दीमुळे इथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्यामुळे लसीकरण आपण कशासाठी करतोय तर कोरोना प्रतिबंधक लस म्हणून आणि कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून. पण इतक्या मोठ्या संख्येनं जर नागरिक तिथे आलेले असतील तर कोरोना संसर्ग कसा रोखायचा असा प्रश्न इथे कायम उपस्थित होतोय. इथे योग्य नियोजनच प्रशासनानं केलेलं नाही असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. एक गार्ड जो है जैसे तैसे टोकन बांटने लग गया. हम लोग सोचे ऐसे ही टोकन होगा लेकिन पता चला कि लाइन वालों को तो टोकन दिया ही नहीं किसी किसी को. उसके लिए मारामारी हो गई है और समझिए कि कोरोना जिसको नहीं हुआ वो भी हो जाए. इतनी मारामारी हुई है. हमने भी टोकन लिया लेकिन कैसे लिया वो मैं ही जानता हूँ. इतना पता रहता तो नहीं आते वैक्सीन. सेकंड डोज लेना है कोविशील्ड का, ठीक है. वही मैं उनका टोकन लेने आया हूँ. सुबह 7:30 बजे आया हूँ, अभी मुझे टोकन मिली है. मैं खुद एक डॉक्टर हूँ, मुझे ड्यूटी पे भी ज्वाइन करना है. अपने पेरेंट्स को भी ख्याल रखना है कि उनको वैक्सीनेशन टाइम पे लगे. और ऐसी स्थिति है, इतनी क्योस है कि मैं कह नहीं सकता. लोग यहाँ सुबह 6 बजे से बैठे हुए हैं सिर्फ टोकन लेने के लिए. लेकिन कोई कोई यही नहीं है. मैंने मुझे मेरा कहना है एज अ डॉक्टर भी मैं कह रहा हूँ कि हमें गैदरिंग से बचना है. लेकिन कोविड से बचना है तो गैदरिंग से बचना होगा. लेकिन इतना ओवर क्राउडेड है, इतना ओवर क्राउडेड, कोई मैनेजमेंट नहीं है. आणि पाटण्यातली देखील हीच परिस्थिती आपण आता बघितली आणि यानंतर एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आता बातमी आपण बघणार आहोत. डीआरडीओनं विकसित केलेल्या कोरोना विरोधी औषधाला नुकतीच औषध महानियंत्रकांनी परवानगी दिलेली होती आणि आता त्यातली एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे हे औषध मंगळवारपासून म्हणजे उद्यापासून 11 किंवा 12 मेपासून उपलब्ध होईल अशी माहिती डीआरडीओकडून देण्यात आलेली आहे. डीआरडीओनं भारतीय संरक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाचं योगदान केलेलं आहे आणि कोरोनाविरोधी लढ्यातही डीआरडीओनं तेजस लढाऊ विमानांपासून ऑक्सिजन निर्मितीपर्यंतचा पल्ला गाठलेला आहे आणि त्याचा अवलंब देखील देशात सुरू झाला आहे. आता कोरोनाविरोधी औषधं 2-deoxy-D-glucose अर्थात 2G या नावानं निर्माण करण्यात आलं आहे. या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरे होतात तसंच त्यांना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण खूपच कमी होतं असा दावा डीआरडीओनं केला आहे. या बातमीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो पण जाताना महत्त्वाचं आवाहन मास्क वापरा सुरक्षित रहा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.